हॅलो वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट तर आज आपण क्लास टेन सायन्स टू विषयाची ॲक्टिव्हिटी नंबर एलेवन पाहणार आहे ऑलरेडी ॲक्टिव्हिटी वन टू टेनपर्यंत सर्व ॲक्टिव्हिटी अपलोड केलेली आहे तसेच बाकीच्या विषयाचं सुद्धा ॲक्टिव्हिटी अपलोड केलेल्या आहेत आत्तापर्यंत तुम्ही पाहिले नसेल तर पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्हिटी इलेव्हनमध्ये सर्वात पहिल्यांदा लेट्स प्रॅक्टिसमधला पहिला क्वेश्चन बघा ऑब्झर्व प्लॅन्स लाईक सायकस क्रिसमस ट्री इवेसेस लिली एक्सेट्रा अँड कम्पेअर देम नोट द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग दिम तर यामधील आन्सर पहा सिमिलेरिटी यातली आहे दे हॅव स्पेशल स्ट्रक्चर्स फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स सायकस अँड क्रिसमस ट्री आणि हेवर्सेस अँड लिली याचा डिफरन्स पाहणार आहो दे आर जेवन स्पम्स हे आहेत दे आर एनिज्यू स्पर्म्स दे आर स्टिम्स आर विदाउट ब्रँचेस यांचे आहेत देटीम्स हाऊस ब्रँचेस त्यानंतर तिसरा याच्यातला पॉईंट आहे द प्लॅन्ट बी आर मेल And female flowers on different plants and ikada these plants bear flower as their reproductive organs. Then, second question, write the division of given plants irrespective of differences in their body structure. Write what is the similarity between them. The sporophyta, phanerogams, then the ferns. Dilera the respective division is thallophyta. Dusra chya hai bryophyta. Tisra chya पेट्रोफिडिया त्यानंतर सिमिलरिटी काय आहेत ऑल द थ्री प्लॅन्ट आर क्रिप्टोजेनस त्यानंतर लेबल द डायग्राम क्वेश्चन थ्री आहे आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे तिथं फक्त लेबल करायचं आहे तर लेबलची नावं मी सांगतो कॅप्सूल आहे पुन्हा स्टॉक आहे पुन्हा लिफ लाईक पॅट्स आहे आणि रेझॉर्ट्स आहे त्यानंतर क्वेश्चन फोर ऑब्झर्व द गिव्हन प्लॅन्ट अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन आयडेंटिफाय द गिव्हन प्लॅन्ट तर तुम्हाला ती डायग्राम फी डी एफमध्ये आहे तर पहिल्याचा आन्सर आहे फिरनेरिया फनेरिया त्यानंतर लेबल द प्लँट जे आहे त्याचं नाव आहे कॅप्सूल तिसरं आहे डिव्हिजन ऑफ द प्लांट इज ब्रॅफोटिया आणि क्वेश्चन फाईव्ह पहा ऑब्झर्व सीड रूट स्टीम लीफ फ्लावर ऑफ मस्टर्ड अँड मॅझिन अँड व्हेरीफाय द डिफरन्स इन कॅरेक्टरस्टीज तर मस्टर्ड अँड मॅझिनमध्ये डिफरन्स बघणार आहोत आपण पहिलं आहे डिस्कोर्डिनेनियस प्लांट तिथं आहे मोनोकॉडेनेस प्लांट तिकडं आहे टू कोट टू कॉटेलडन्स आहेत तिकडे आणि सिंगल कॉटेलडन आहे इकडं टॅप रूट आहे इथं फायबरस रूट आहे इथं स्ट्रॉंग अँड हार्ड आहे इकडं हॉलवे आहे इकडं रेक्टेरिओ वेंटेशन आहे इथं पॅलेन व्हेंटिनेशन आहे त्यानंतर क्वेश्चन सिक्स ट्राय धिस स्रोक इन द सीड्स ऑफ कॉर्न बीज अँड ग्रनॉट ग्रनॉट अँड टर्मनिक अँड मँगो वीट एक्सेट्रा इन वॉटर फॉर एट टू टेन आवर्स आफ्टर दे आर soaked, चेक each सीड वेदर इट divides into टू equal इक्वल पार्ट्स or ऑर नॉट अँड them देम अकॉर्डिंगली तर यामधलं जर कॅटरेईज केलं तर डिकोलरन्स आहेत बीन्स रॉनॉट आणि टॅमरन्ट आणि मोनो मोनोसायटोड्स आहेत कॉर्न व्हीट त्यानंतर क्वेश्चनचा आन्सर पहा टॅल्वेडियाब्रेटिया अँड पेट्रोड पेट्रोफायटिया आर

दीज प्लॅन्ट हॅव रिप्रोडक्टिव्ह टिश्यूज दॅट आर वेल डिफरेंशिएटेड इकडं आहे फॉर रिप्रोडक्शन दे प्रोड्यूस फोर्स इकडे आहे फॉर रिप्रोडक्शन दिज प्लॅन्ट प्रोड्यूस सीड्स इकडे आहे द डिव्हिजन दॅट फॉल अंडर द इन्क्लूड थायरफ्रिया ब्रायफ्रोडिया अँड पेट्रोफोडिया इकडे आहे एनिजीब स्पर्म्स अँड जेवण स्पर्म्स आर फॅनोग्रम्स त्यानंतर अशा प्रकारे आपला ही ॲक्टिव्हिटीसुद्धा कंप्लीट झाली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू